विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदानाचा हक्क पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी बजावला व मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन केले आहे। यावेळेस विशेष करून कोविडच्या अनुषंगाने विशेष खबरदारी आपण घेतोय। या 3000 कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अधिकाऱ्या व्यतिरिक्त प्रत्येक मतदान केंद्रावरती आरोग्य विभागाचे 2 कर्मचारी आहेत आणि आपल्या नेहमीच्या झोनल ऑफिसरच्या व्यतिरिक्त म्हणजे वैद्यकीय विभागाचे सुद्धा क्षेत्रीय अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत। आज सकाळपासून कुठलाही अनुचित प्रकार गेल्या 5 तासांमध्ये घडले, अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे मतदान सुरू आहे। विशेष करून कोविडच्या अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण मास्क दिलेले आहेत, सॅनिटायझरचा वापर होतोय, त्याचप्रमाणे फेस शील्ड जो कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि विशेष करून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरची काळजी घेण्यात येते। मतदान हा लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा असा हक्क आणि कर्तव्य आहे असं मी समजतो, त्यामुळं मी जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना मोठ्या संख्येने येऊन आपण मतदान करावं अशी मी विनंती करतो।